राज्यातील विविध सामाजिक घटकांच्या उन्नतीसाठी बार्टी सारथी महाज्योती या संस्था शासनानं पाच वर्षापूर्वी स्थापन केल्या आहेत मात्र या वर्षीपासूनच सर्व संस्थांचं धोरण समान असावं या नावाखाली शासनानं ना लाभार्थी उमेदवारांच्या संस्थेत मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे यावर संबंधित संस्थांना मिळणारा प्रतिसाद कमी होऊन त्यांचं अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी टी आर टी आय अनुसूचित जाती नवबौद्धांसाठी बार्टी मराठा समाजासाठी सारथी संस्था आणि ओबीसी समाजासाठी महाज्योती या संस्था गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहेत मात्र सर्व संस्थांसाठी समान धोरण निश्चित करण्याच्या नावाखाली संबंधित संस्थांच्या लाभार्थी उमेदवारांची संख्या कमी करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रासमोर गेले बारा दिवस लाभार्थी अन्यायग्रस्त उमेदवार साखळी उपोषणाला बसले आहेत मात्र प्रशासकीय पातळीवर या उपोषणाची कोणीही दखल घेतलेली नाही संबंधित घटकातील उमेदवारांच्या उच्च शिक्षणासाठी तसंच स्पर्धा परीक्षांसाठी या संस्थांकडून शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते आतापर्यंत सारथीकडं नोंद झालेल्या सर्वच पात्र उमेदवारांना सरसकट अनुदान दिलं जात होतं मात्र बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मंत्रिमंडळानं हे धोरण बदलून निश्चित पात्र उमेदवारांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेत उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे तसंच परदेशी शिष्यवृत्तीवरही बंधनं घातली आहेत परदेशी शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जाती नवबौद्ध मराठा ओबीसी या प्रवर्गासाठी प्रत्येकी पंच्याहत्तर उमेदवार संख्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी निश्चित केली आहे तर अल्पसंख्याक वर्गातील सत्तावीस आणि खुल्या प्रवर्गातील वीस अशी उमेदवार विद्यार्थी संख्या निश्चित केली आहे समान धोरणाच्या नावाखाली उमेदवारांच्या संख्येवर शासनानं बंधन घातल्यानं बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं परदेशी शिक्षणाचं स्वप्न साकार होणं अशक्य आहे अशी भावना उपोषणकर्त्या उमेदवारांच्या मध्ये निर्माण झाली आहे गेल्या वर्षीपर्यंत सरसकट मुलांना फेलोशिप मिळाली होती परंतु यावर्षी मात्र सरकारनं विद्यार्थी संख्येवरती मर्यादा आणून आम... या जो स्वायत्त संस्थांना स्थापन करण्यामाग जो उद्देश मूळ उद्देश होता तो कुठेतरी बाजूला पडताना दिसत आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा यावरती विचार करावा आणि त्यानुसार ज्या या आर्थिक निधी पुरवून ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ करून द्यावा सारथी बार्टी आणि महाज्योती आदी सर्वसमावेशक धोरण या गोंडस नावाखाली एक क्रूर निर्णय घेतला त्यामध्ये सारथी बार्टी महाज्योती आणि टी आर टी आय या सर्वच संस्थांच्या स्वायत्ततेवर सरकारने घाला घातलेला आहे आणि इथल्या अधिकाऱ्यांना केवळ आणि केवळ एका पोस्टभन प्रमाण काम करावं लागत आहे त्यांची सगळी स्वायत्तता सरकारनं काढून घेतलेली आहे राज्यभर विद्यार्थी संशोधक विद्यार्थी आंदोलन करतायत उपोषणं करतायत आणि सरकार मात्र आपल्याच धुंदीत आहे लवकरात लवकर सरकारनं आपला हा निर्णय रद्द करावा बार्टी सारथी आणि महाज्योती संस्थांच्या स्वायत्ततेवर राज्य शासनाकडून वारंवार आघात केला जातोय विविध योजनांना कात्री लावली जाते परदेशी शिष्यवृत्ती बार्टीच्या अखत्यारीत नसताना समान धोरणाच्या नावाखाली जाचक अटीही लादल्या जात आहेत त्यामुळं या संस्थांबरोबरच संबंधित घटकातील उमेदवारांचं करिअरविषयक भावविश्व उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झालाय